पंडित हॅलो तुझा काही आवाज येईना बघ हॅलो अच्छा तुम्हाला ऐकायला नाही आलोय अरे नाही ना परत बोल की काय म्हणालास नाही काय नाही आम्हाला म्हणजे अमोगला एवढाच निरोप द्या का त्याचं काम झालंय काय झालंय काय म्हणालास हा काम झालंय सांगा काम झालंय हा काय धाड भरले फोनला काय समजना बरं अमोग भाऊजी पंडितनी सांगितले की तुमचं काम झालंय भाऊजी तुम्हाला काय लागेल का नाही नको नाही ना बर मी येऊ मग प्लीज आजी आजी आर्या आजी संकेत सापडला सापडला पंडित दादा सोबत आहे काय सांगतेस काय बोली आजी मला जाऊ दे पंडित दादा ताई हे बघ माझ्यासोबत कोण आहे हे आर्या ताईचा फोन आहे ताईचा फोन आहे बघ संकेत ताई आजी संकेत मी सुटलो इथं ताई मी तुला घ्यायला येतोय आपण निघून जाऊयात ओके नाही नाही नको थांब तू तू आता पंडित दादा बरोबरच राहा मला या वाड्यातून दिवसा बाहेर नाही पडता येणार रात्री सगळे झोपल्यावर मी भेटेन तुला वाड्याबाहेर तेव्हा ठरू पुढे काय करायचं संकेत धोका अजूनही टळलेला नाहीये त्यामुळे सावध राहा ताईच आपण खूप भोगलाय रे संकेत पण आता काळजी घ्यायला हवी पंडित दादा संकेतची काळजी घेशील ना रे अगं ताई तू बिलकुल टेन्शन घेऊ नको जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत सुखरूप आहे टेन्शन घेऊ नको तू काळजी घे हो ताई तू पण काळजी घे स्वतःची हा मी येतो तुला घ्यायला आजी थँक्यू थँक्यू सो मच अरे माझं कसलं आभार मानतेस आभार ते काळूबाईच मानू बघ काळूबाईच्या नावानं सांग भलं आज मी या वाड्यातून बाहेर पडणार वाड्यातून तुझी सुटका होईल बघ आणि तुझी सुटका झाली ना कि पाटलांच्या अब्रूवर लागलेला टाळ थोडा तरी पुसला जाईल माझ्या जीवाचं समाधान होईल बघ पण तुझ्या रूपात असलेली आशेची पंथी मात्र इजून जाईल हरकत नाही सुखी हो पोरी आजी रक्षण करेल बघ हो आजी आई काळूबाईच्या भरोश्यावर इथपर्यंत आले संकेत सुटला आता आई बाबांना कसं सोडवायचं याचा मार्गही तीच दाखवे आर्या तुझ्या आई बाबांनी तुला या त्रिशुळेबद्दल काही सांगितलं का ग मी विचारलं पण ते नेहमी टाळत आले पण अजी तुम्ही का विचारताय म्हणजे तुम्हाला अगं म्हणजे असाच त्रिशूल ना मी कुठेतरी पाहिलाय कुठे ते प्रयत्न केले गे आठवायचा नाही आठवत कुठं पाहिलंय पण मी पाहिलंय नक्की अजी लवकरात लवकर आठवा आणि मला नक्की सांग कारण आता माझी सुटका काही तासांवरच आहे you
म्हणजे नाही सापडला ना तो पोरगा? एवढी नाकाबंदी लावली, वाड्यावर कडक पारा ठेवला तरी बी सापडला. केलात ना बंदोबस्त, सापडेल तो. काहीतरी वेड वाकडं व्हायच्या आधी सापडायला पाहिजे. मोकाट सुटलाय तो, मुंबईला नाही गेला ना तरी मीडिया वाल्यांना फोन करून सांगू शकतो. कशा पण टेन्शन घेताय? आज गुरुजींनी त्या पोरीला बोलवलं होतं. हा मग गुरुजी असं काहीतरी करणार आहेत ना ज्यानं ती पोरगी सरळ होईल. गुरुजी गेलं तेल लावत, तो मला माझ्या ताब्यात हवाय. उद्या काही झालं ना मी लटकेन, त्यांना काय फरक नाही पडणार आहे. अहो मुलांना, अहो मी समधी सेटिंग लावून ठेवली आहे. आपल्या घरातल्या समधा नोकरानं तिच्यावर लक्ष ठेवायला पाठवलंय. तिच्या मार्फत तो संकेत सापडलाच आपल्याला. आणि गाव फिरून जाणार कुठे? शेवटी स्वतःच्या बहिणीला सोडवायला तुम्ही तर येणारच. तेव्हा तुम्ही टेन्शन घेऊ नका. पाणी संपलंय, आणता प्लीज. हो आणतो. तू आजीच्या फोनवरून कॉल केला तेव्हाच कळलं मला. आईने दाराबाहेर पहारा ठेवला. तुला येऊ द्यायचं नाहीये माझ्या रूम मध्ये तिला. आय नो. तुला न भेटता जाऊ शकले नसते म्हणून तुला फोनवर सगळं सांगितलं. आणि थँक्यू सो मच तू समीर दादांना घालवलंस. मला नसतं जमलं ते. पुढे काय करायचं ठरवलंयस तू? मला विचारशील तर संकेतला घेऊन तू मुंबईला निघून जा. मलाही तसंच वाटत होत, पण आई बाबा विराटच्या तावडीत आहेत. आणि जर का विराटला कळलं की आम्ही पळून गेलोय तर आई बाबाच्या जीवाला असलेला धोका वाढेल. तू असं काय करते सारिया? अगं मी आहे ना. तुला शब्द दिल्याप्रमाणे पंडितने संकेतला सेफ ठेवले, तसंच पंडितच्या मदतीने तुझ्या आई बाबांना सोडवेन मी. ऍटलीस्ट तुम्ही दोघे तरी सेफ राहाल ना मुंबईला. तू कायम मला मदत करत आलास. तुझा शब्द मोडणं जर अवघड आहे पण मी हा विचार केलाय की आधी संकेतला मुंबईला पाठव आणि मी इथे पंडित दादा बरोबर राहणार आहे. मी या गावातून बाहेर पडेन ते आईबाबांना घेऊनच. तुला कळत का नाहीये? तू सेफ नाहीयेस गावात.
मी नाही सोडणार तुला. जोपर्यंत आई बाबा विराटच्या तावडीत आहे तोपर्यंत सगळं रिस्की आहे आणि ही रिस्क मला घ्यावी लागेल. पण हरकत नाही, माझी काळूबाई आहे माझ्या पाठी. पुन्हा सुरू करू नको. प्लीज ऐक माझं, प्लीज. तू संकेतला घेऊन मुंबईला जाणं तुम्हा दोघांसाठी ही सेफ आहे. ऐक माझं, प्लीज ऐक. कोणाच्याही नकळत वाड्यातून बाहेर कसं पडायचं हे मी सांगतो ना तुला. कळलं सगळं? आय होप तू नीट जाशील आणि सुखरूप राहशील. कारण आता कुठल्या संकटात अडकलीस तर धावून यायला मी नसेल. शेवटची भेटी आपली. अमोघ. हा? एक बोलायचं होत. बोल. नाही नाही कदा. राहू देत. एक माळ म्हणून घालेन मी गळ्यात. तूही कधी याला मंगळसूत्र मानलं नव्हतंस आणि मी करेक्ट आहे. आपण कुठे कधी एकमेकांना नवरा बायको मानलं होतं? आता निघतेच मी. उशीर होईल नाही तर. ऑल द व्हेरी बेस्ट. काळजी. आर्या. हो. एक मिनिट. मोबाईल. तुला गरज लागेल. माझं दुसरं सिम मी आत टाकलंय. थँक यू सो मच. मला खरंच खूप गरज होती याची. आणि बाय द वे, तू स्वतः नसलास तरी ह्या मोबाईलच्या रूपाने मला सतत मदत करत राहशील. तुला एक गोष्ट कळली ना, तुला ऑप्शन नाही आहे माझ्याशी. निघते आता मी. काळजी. शेवटी सुटका झाली म्हणायची आयरियाची. ती सुटली म्हणून आनंद होतोय मला. पण खरं तिनं या वाड्यात न जाऊ नये असंच वाटत होतो. काळूबाईच्या रूपानं आली होती ती घरात. आता तीच गेल्यावर काळूबाईचा जागर कोण करणार?
आई वेळ झालाय झोपून घ्या. अहो आई एवढ्या घाईने कुठं निघाला? आठवलं. अहो काय आठवलं? अगं ते त्रिशुळ्याचं चिन्ह कुणाच्या कपाळावर पाहिलं ना ते आठवलं. कुणाच्या? आपल्याला तिला अडवाय पाहिजे. अहो पण कुणाला? अगं आर्याला. अहो आई. हा मॅम. हा पंडित आता मी बोलते. ताई. हॅलो. अरे मी येते 2 मिनिटात. तुम्ही दोघं आलात का भाड्याबाहेर? हो आम्ही पोहोचलोय दोघं जण. तू कुठेस? हो मी येते. ठेव आता. हा बाय. आठवलं मला. समजा आठवलं. काय? त्रिशूळ. तुझ्या या जन्मकुंडलीविषयी जाणून घ्यायचंय ना तुला? हो. या त्रिशूळाचं पाटलांच लई जुनं नातं आहे. जुनं नातं? तुझी नामुकचीच लगीन गाठ का बांधली यात मला कळतंय. का? लीला. माझ्या काळुमाईची लीला. म्हणजे? सांगते तुला.